शेतकऱ्यांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिकची ही जिल्हा मध्यवर्ती बँक. इमारत आधुनिक आणि श्रीमंत दिसत असली तरी तिजोरी मात्र पूर्णपणे रिकामी झाली आहे. या बँकेतल्या शेतकऱ्यांना सभासदांना आता त्यांचा पैसा मिळत नाहीये की त्यांचे चेकही वटत नाहीये, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संकटात आलाय. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट शाखा कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवलं आणि राग काढला. बँकेवाले एक एक दोन दोन हजार रुपये देत आहेत आणि खर्च वाढलेला आहे आणि सोसायटीकडून एल आय सी कडून आलेला पैसा इथं आमचा जमा असूनही भेटत नाही, चेक पास होत नाही, तर त्याला काय करावं? हजार रुपये दोन हजार रुपयामध्ये कुठेही काही होत नाही आणि दर दिवशी इथं येऊन बोर्ड लावलेला असतो की आमच्याकडे कॅश शिल्लक नाही, म्हणून आम्ही आज या शीर्षकेला कुलूप लावलेले. 2,24,000 सभासद असलेल्या या बँकेत 2,00,000 अधिक कर्जदार आहेत. त्यांच्याकडे 1,562 कोटी रुपये कर्ज थकित आहे. एकूण कर्ज 2,795 कोटी रुपये. गेल्या वर्षी या बँकेचा 27% एनपीए आहे. कर्जमाफी होणार म्हणून व्याज आणि मुद्दल भरण्यास शेतकरी तयार नसल्याने हा टक्का वाढणार आहे, त्यामुळे बँक अडचणीत येण्याची स्थिती आहे. कर्ज भरल्यानंतर वसूल आपल्याला परत पीक कर्ज मिळेल का नाही अशा शेतकऱ्याच्या भावना झाल्या. म्हणून जर सरकारला खरंच जर कर्जमाफी शेतकऱ्याच्या हिताचा जर विचार करायचा असेल तर खरंच त्यांनी लवकर डिक्लेअर करावं. जर आमचे पैसे टाकलेले आम्हाला मिळत नाही तर भविष्यात आम्ही ह्या बँकेशी व्यवहार कसा करावा हा मोठा त्यांचा अविश्वास निर्माण झाल्यामुळे सहकारी बँका हा धोक्यात जाण्याची जास्त शक्यता आहे. संपूर्ण राज्यात ही स्थिती आहे. सरकारने जर कर्जमाफी केली नाही तर बँका शेतकऱ्यांना नवीन कर्ज देऊ शकत नाहीत, कारण शेतकरी मागील वर्षाचे कर्ज फेडत नाहीये. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातात काही नसल्याने पेरणी कशी करतील हे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यामुळे हा तिढा सोडवण्याची गरज आहे. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.